पाथर्डी तालुक्यात MM निराळी विद्यालयामध्ये इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर, संस्थेचे विश्वस्त डॉक्टर दीपक देशमुख, श्रीकांत निराळी आदींसह मान्यवर उपस्थित होते. यशस्वी झालेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभ्यास केला आज बघ, आपल्याकडे 12वीचा मुलगा, तो स्वतःच्या पेरेंटवर MBBSचा नंबर लागलेला आहे सोलापूर. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या शाळेला. परंतु जर तुम्ही अभ्यास केला तर ते जादूच्या मार्फत त्याचा कसा फायदा होईल हे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे तुम्हाला दिसतंय सगळ्यांना काय आहे, हे काय आहे. आता हा तुम्ही कोरा कागद आहे, ह्या मुली आहेत आणि हे मुलं आहे, बरोबर. जर आपल्याला अभ्यास करताना काय शिक्षक सांगतात पाच गोष्टी, तुम्ही ग्रहपाठ करा. आपल्याला वाटतं शिक्षक कशाला ग्रहपाठ सांगतात. संत कबीराने म्हटलेलं आहे, सौ बघा एक लिखा. तुम्ही 100 वेळेस फक्त वाचलं आणि घोकलं आणि एकदा लिहिलं तर एकदा लिहिलं जास्त लक्षात राहतं. म्हणून आपला शिक्षक ग्रहपाठ सांगतात. म्हणून शिक्षकांनी सांगितलेले ग्रहपाठ व्यवस्थित करायचे, समजलं. संत कबीराने काय सांगितलेलं आहे, सौ बघा एक लिखा. म्हणजे बघ, 100 वेळेस बोललो आपण किंवा वाचलं आणि एकदा लिहिलं तर ते लक्षात राहतं. म्हणून आपला ग्रहपाठ असतात. दुसरी गोष्ट, आपली आई आपल्याला सांगते मुर्द्या सावलीत मर, त्याचा अर्थ ती मर सांगते का, ती सांगते सावलीत जाऊन मधुरा ऊन लागेल. आई वडिलांची आज्ञा पाळायची आपण. तिसरा असं, अभ्यास करताना आपली एकाग्रता पाहिजे. अभ्यास करताना जर एकाग्रता असेल आपली, आपण काय अभ्यास करतो, एकदा मोबाईलवर व्हॉट्सअप पाहतो, TV वर बातमी पाहतो, तुमचा अभ्यास बरोबर होईल का. तुमचा नंबर 12वीला लागेल का, आपण मेडिकलला डॉक्टरसाठी, त्याच्यासाठी अभ्यासात एकाग्रता ठेवायची. दुसरी एक कल्पना शक्तीची गोष्ट आहे. बघ, मी चायनाला जाऊन आलो, एक चौथी पास मधून छत्री बनवली, चौथी पास. विद्यालयाचे मुलं आणि मुली सध्या शैक्षणिक अभ्यासाबरोबरच इतर स्पर्धेमध्ये यश मोठ्या प्रमाणावर संपादित करत आहेत. ग्रामीण भागातील हे विद्यार्थी अतिशय खडतर परिस्थितीमधून शिक्षण घेऊन गुणवंत होण्याचा मान मिळत आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचं मत जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांनी व्यक्त केलंय. मला वाटतं त्यांच्यापेक्षाही जास्त कष्ट त्यांच्या पालकांनी घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर माझ्या सर्व शिक्षक एकलव्य शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनाही मी प्रथम शुभेच्छा देते व मला त्यांनाही त्यांचंही अभिनंदन करायचं आहे. कारण ते खूप कष्ट घेत आहेत या विद्यार्थ्यांच्या मागे. त्यामुळं मला शिक्षकांनाही पालकांनाही त्या विद्यार्थ्यांबरोबरच तेवढ्याच शुभेच्छा द्यायच्या आहेत. खरं तर आपण पाहत आहोत की सध्या हे एक स्पर्धेचं युग आपल्या या 21व्या शतकात एक चालू आपण चाललेला आपण पाहत आहोत. खरं तर पाथरी तालुका हे ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो, एक दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. खरं तर एक शैक्षणिक परिस्थिती जर पाथरी तालुक्याची आपण पाहिली तर अजूनही आपण खूप मागे आहोत. शहराच्या दृष्टी जर शिक्षणाच्या पद्धती जर आपण पाहिलेल्या जर आपण तुलना जर केली तर मला वाटतं पाथरी तालुका आज आपण त्या दृष्टीने खूप मागे आहोत शिक्षणाच्या दृष्टीने. पण तरी मला अभिमान वाटतो की माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आज कुठल्याही स्पर्धेत मागे नाही. कारण तालुक्याचा जर आपण इतिहास पाहिला तर बरेचसे अधिकारी, मग ते IAS अधिकारी असो किंवा कुठलेही अधिकारी,